नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी. आज कोमली पश्चिमेकडील उत्तर रोड येथे अखिल भक्त विकास महासंघ कोकण वासियांच्या न्याय हक्कासाठी साई भक्त मित्र मंडळ सागरली यांचं हार्दिक स्वागत. गोविंद पथक या ठिकाणी सराव करत आहे आणि आज कॅमेरामन या ठिकाणी जरा परत आहे. दहीहंडी कलापथक आहे. घरांची सलामी देण्याचं कार्य चालू आहे. या भागामध्ये चोर दहिंदी आणि नागी पौर्णिमेचा उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये या भागामध्ये साजरा केला जातो. गेली अनेक वर्षाची प्रथा आणि परंपरा अखिल कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि तानाजी परब आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी हे गेली अनेक वर्ष करतात. खऱ्या अर्थाने हिंदू सण हिंदू सणांची असणारी व्यवस्था ही पुढच्या पिढीपर्यंत नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. अखिल कोकण त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी हे सातत्याने करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यासारखा एक लोकप्रतिनिधी की आम्हा सर्वांना या सर्व गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे की आमच्याबरोबर असणारी ही सर्व मंडळी की हिंदू सणांचा आणि हिंदू सणांचा असणारा उत्सव हा थाटामाटामध्ये साजरा करणं आणि खऱ्या अर्थाने ही कथा आणि परंपरा पुढे नेण्याचं काम ही सर्व मंडळी करतात. पुन्हा एकदा यांच्या सर्व उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर अनेक संघटनेच्या माध्यमातून अनेक विषयाला ते नेहमी प्राधान्य देत असतात. मला आठवतो की त्यांनी सुरू केलेली सातत्याने कोकणामध्ये जाणाऱ्या रेल्वे या दिवस स्थानकावरती थांबल्या पाहिजे त्या दृष्टिकोनात पण त्यांनी ही अनेक वर्ष मग ते सह्यांची मोहीम घेणं संघर्ष करणं अनेक वेळेला या सगळ्या संघर्षामध्ये वेळ सरकार आणि सरकारच्या विरोधात जाणं या सगळ्या गोष्टी करून आज मला सांगायला आनंद होतो की कोकणामधील असणाऱ्या बऱ्याच ट्रेन या आज दिवस स्टेशनवरती थांबतायत. त्याला कारणच एक आहे की ही सर्व मंडळी सातत्याने त्यांनी केलेले अनेक त्या बाबतीमधील असणारी आंदोलनं हेच या सगळ्या गोष्टीसाठी असणारे महत्त्वाचे. पुन्हा एकदा या सर्वांना खूप खूप त्यांच्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपल्यासारख्या पोरामोठ्यांचे आशीर्वाद. आज माझ्यासोबत अखिल कोकण विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दादाजी परब हे आहेत. या कार्यक्रमाचं जे आयोजन आपण कशा पद्धतीने करत आहात आणि आपण या किती वर्षापासून हे गेली 17 वर्ष सातत्याने आज कार्यक्रम आहे. यावर्षी 17 वर्ष आहे. सकाळी आम्ही नारळी पौर्णिमेनिमित्त आपली परंपरा नारळ लढवणं न चुकता आम्ही नारळी पौर्णिमेची नारळ लढवणी स्पर्धा भरवतो. कोकणातून मालवण कुडाळ सावंतवाडी कृष्णागिरी त्याचप्रमाणे लालबाग खांडू वरळ दिवा आणि इतर ठिकाणावरून उपनगरातून सुद्धा कोकणवासी इथे नारळ लढवतात आणि मोठ्या संख्येने येतात. 100-150 संख्येने त्यांना स्पर्धा घेतात. 5 ते 6 ज्ञात व्हावी हे त्याचं पाठिंबाचं उद्दिष्ट आहे. बरं, आपण काय सांगाल? आपल्यासोबत विद्यार्थी दळवे आहेत. या ठिकाणी गेली 18 वर्ष महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी पारंपरिक खेळ आहे. Thank you.
क्षेत्रात जे अनेक ज्या समस्या आहेत ते पूर्ण वाचा पुण्याचं एक काम आहे. आपण गिरणी कामगारांचे नेते विद्याधरजी दळवीत साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. सन्माननीय विद्याधरजी दळवीत साहेब गिरणी कामगारांचे नेते आज या विभागात आणणाऱ्या सर्व नागरिकांना आम्ही सांगू इच्छितो. फडणवीस सरकार शिंदे साहेबांचं सरकार गिरणी कामगारांच्या नेत्याचा या ठिकाणी सत्कार होतोय. तर गिरणी कामगारांचे वारस किंवा गिरणी कामगार जर कोणी या डोंबरी शहरात राहत असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो घरांबाबत सकारात्मक विषय चालू आहे. संस्थापक संचालक सुनील खडीकर सरांचे खडीकर क्लासेस, एकच विश्वास खडीकर क्लास, फक्त यशासाठीच असे नामांकित खडीकर क्लासेस. 10वी 11वी 12वी मराठी व इंग्रजी माध्यम. मुख्य कार्यालय भागवते बिल्डिंग, दुसरा माळा, डोंबिवली पूर्व. ऑफिस नंबर 02512863950, मोबाईल नंबर 9820627580, दुसरा नंबर 9820904646. आमच्या शाखा ठाणे, बदलापूर, दिवा, टिटवाळा, कल्याण. त्वरित संपर्क साधा.